ओम नमः शिवाय। मित्रांनो, 14 मे शुक्रवार रोजी अक्षय तृतीया आलेली आहे। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो। शास्त्रानुसार अक्षय तृतीया ही सर्व पाप नष्ट करणारी आणि सुख प्रदान करणारी तिथी आहे। या दिवशी कुठलेही शुभ कार्य जर आपल्याला करायचे असेल तर त्यासाठी पंचांगामध्ये मुहूर्त पाहायची गरज नसते। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो, त्यामुळे या दिवशी कुठलेही शुभ कार्य आपण करू शकतो। या दिवशी केलेल्या कार्याचा क्षय कधीही होत नाही, ते अक्षय राहते। त्याचे पुण्य आपल्याला कितीतरी जन्मांपर्यंत मिळत राहते, त्यामुळे या दिवशी जप, ध्यान, दान करण्याचे खूप मोठे महत्त्व आहे। मित्रांनो, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत आहेत, समस्या येत आहेत, घरात पैसा टिकत नाही, तर अशा सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी एक उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थायी निवास राहील, धनप्राप्तीचे अनेक योग जुळून येतील आणि आपल्या घरामध्ये पैसा मोठ्या प्रमाणात येऊ लागेल। मित्रांनो, जर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रभाव असेल तर त्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अडथळे येऊ शकतात। ही नकारात्मक ऊर्जा आपल्या प्रत्येक कार्याला पूर्ण होण्यापासून रोखत असते। एखादं काम जर तुम्ही हाती घेतलं असेल आणि बऱ्याच दिवसांपासून तुम्ही कितीही प्रयत्न करून देखील ते काम जर पूर्ण होत नसेल तर ते तुमच्या घरातील नकारात्मक शक्तीमुळे होऊ शकतं। तर आपल्या घरातील ही नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती नष्ट व्हावी आणि सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरामध्ये प्रवेश व्हावा, यासाठी अक्षय तृतीयेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, कितीही उपचार केले तरी त्याचा काहीही फायदा होत नसेल, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही गजेंद्र मोक्षाचा पाठ अवश्य करा। अक्षय तृतीयेच्या दिवशी हा गजेंद्र मोक्षाचा पाठ केल्यामुळे आपल्या घरात आजारी असणारी व्यक्ती स्वस्थ होईल। यूट्यूबवरती किंवा गुगलवरती तुम्हाला हा गजेंद्र मोक्षाचा पाठ सहज मिळेल, तुम्ही तिथे तो पाहू शकता। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला या गजेंद्र मोक्षाचा पाठ करायचा आहे। मित्रांनो, त्यासोबतच आपली जी इष्ट देवता आहे त्याचे नामस्मरण देखील आपण करायचे आहे। जर तुम्ही भगवान शिव शंकरांचे भक्त असाल, भगवान शंकर तुमचे इष्ट देव असतील, तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशा प्रकारे भगवान शिव शंकरांच्या मंत्राचा जाप आपण या दिवशी शक्य तितक्या वेळा करायचा आहे। जितका जास्त मंत्र जाप कराल तितका जास्त पुण्यलाभ तुम्हाला मिळणार आहे। जर तुम्ही श्रीहरी विष्णूंचे भक्त असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय अशा प्रकारे श्रीहरी विष्णूंच्या नामाचा जाप करू शकता, किंवा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जाप देखील तुम्ही करू शकता। ओम श्री महालक्ष्मे नमः, ओम श्री महालक्ष्मे नमः, ओम श्री महालक्ष्मे नमः अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या नामाचा देखील तुम्ही जाप करू शकता। या दिवशी तुम्ही जितका मंत्र जाप कराल तितका जास्त तुम्हाला पुण्यलाभ प्राप्त होणार आहे। त्यामुळे आपल्या इच्छेनुसार आपल्या इष्ट देवताच्या मंत्रांचा जाप आपल्याला करायचा आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या वस्तूचे दान तुम्ही गरजू व्यक्तीला केले तरी त्या दानाचे खूप मोठे फळ तुम्हाला प्राप्त होईल, त्याच्या प्रभावाने तुमच्या घरातील दरिद्रता नष्ट होईल। मित्रांनो, आता आपण पाहूया की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला धनप्राप्तीसाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कुठला खास उपाय करायचा आहे। उपाय पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या उत्सवरंग चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। मित्रांनो, सध्या लॉकडाऊन सुरू आहे, सगळ्यांना आपापल्या घरामध्येच राहायचं आहे, त्यामुळे आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो तुम्हाला घरच्या घरी करता येण्यासारखा आहे, यासाठी तुम्हाला घराबाहेर जाण्याची गरज नाही। हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे, जेणेकरून तो तुम्ही घरातल्या घरात देखील करू शकता। मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे, धूप दीप दाखवून आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। या उपायासाठी आपल्याला 1 रुपयाचा शिक्का लागणार आहे। जर तुमच्याकडे सोन्याचा शिक्का असेल किंवा चांदीचा शिक्का असेल तर तुम्ही तो देखील या उपायासाठी वापरू शकता, पण जर तुमच्याकडे हे उपलब्ध नसेल तर तुम्ही साधा 1 रुपयाचा शिक्का देखील या उपायासाठी वापरू शकता।
सर्वप्रथम आपल्याला हा शिक्का शुद्ध पाण्याने किंवा गंगा जल उपलब्ध असेल तर त्याने धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या घराच्या पूर्व दिशेला एक ताट ठेवायचे आहे. यासाठी तुम्ही स्टीलचे ताट देखील वापरू शकता. एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही हे स्टीलचे ताट ठेवायचे आहे आणि त्यामध्ये आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला 1 रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला या शिक्क्यावरती तांदूळ टाकायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही आपल्या घरात खाण्यासाठी जे तांदूळ वापरता ते देखील वापरू शकता. तर हे तांदूळ आपल्याला या शिक्क्यावर अशा प्रकारे टाकायचे आहेत, इतके टाकायचे आहेत की हा शिक्का पूर्णपणे झाकला जाईल, शिक्का कुठूनही दिसणार नाही. अशा प्रकारे आपल्याला त्यावर तांदूळ टाकायचे आहेत. तांदळाचा ढीग घालायचा आहे जेणेकरून शिक्का पूर्णपणे त्या तांदळाखाली बुजून जाईल. मित्रांनो, यानंतर आपल्याला या तांदळावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. यासाठी तुम्ही स्टीलचा, पितळेचा, मातीचा कुठलाही दिवा वापरू शकता. पण जर शक्य असेल तर तुम्ही या ठिकाणी गव्हाच्या कणिकेपासून जो दिवा बनवला जातो तो वापरला तर अतिउत्तम. अन्यथा तुम्ही इतर कुठल्याही धातूचा दिवा या ठिकाणी वापरू शकता किंवा आपला साधा मातीचा दिवा देखील तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचे तेल, मोहरीचे तेल किंवा जर हे उपलब्ध नसेल तर तूप घालून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तिळाचं तेल, मोहरीचं तेल, तूप यापैकी तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल त्याचा उपयोग करून, त्याचा वापर करून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला त्या तांदळाच्या राशीवर ठेवायचा आहे. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी आपल्याला एक दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बाहेरील बाजूस प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही आपल्या मुख्य द्वाराच्या डाव्या उजव्या कुठल्याही बाजूला हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि यामध्ये आपण कुठलेही तेल किंवा तूप वापरू शकतो. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचा आहे. ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरात येईल तेव्हा तिचं स्वागत करण्यासाठी हा दिवा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी प्रज्वलित करायचा आहे. मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला तांदळाच्या राशीमधील थोडेसे तांदूळ आणि 1 रुपयाचा शिक्का जो आहे तो घ्यायचा आहे. एका लाल वस्त्रामध्ये, लाल कपड्यामध्ये हा 1 रुपयाचा शिक्का आणि थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवून त्याची पुरचुंडी बांधायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्या घरातील जी तिजोरी आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही आपल्या मौल्यवान वस्तू, पैसे, दागदागिने ठेवतात त्या ठिकाणी आपल्याला ही पुरचुंडी ठेवायची आहे. जर तुमचं दुकान असेल, व्यापार धंदा तुम्ही करत असाल तर त्या ठिकाणी गल्ल्यामध्ये देखील तुम्ही बांधून ठेवू शकता. थोडक्यात तुम्ही जिथे तुमचे धन ठेवता, तुम्ही जिथे तुमचे मौल्यवान वस्तू ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ही तांदळाची पुरचुंडी ठेवायची आहे. आणि जे उरलेले तांदूळ आहेत, तांदूळ शिल्लक राहतील, ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. तुम्ही ते तांदूळ तसेच देखील पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा शक्य असेल तर तुम्ही ते शिजवून म्हणजेच त्याचा भात बनवून देखील पक्ष्यांना खाऊ घालू शकता. तुमच्या सोयीप्रमाणे, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही हे उरलेले तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना खाऊ घाला. मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. अत्यंत सोपा आणि सटीक असा हा उपाय आहे. बऱ्याच लोकांना या उपायाचा 100% परिणाम दिसून आलेला आहे. त्यामुळे अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने मनात कुठलीही शंका न ठेवता जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला काही दिवसांमध्येच दिसून येईल. तुमच्या घरामध्ये बरकत येऊ लागेल, तुमच्या व्यापार धंद्यात वृद्धी होईल आणि घरामध्ये अनेक मार्गांनी पैसा येऊ लागेल. तुमच्या कार्यात जे अडथळे होते ते दूर होतील, तुमचं कार्य सिद्धीस जाईल. मित्रांनो, अक्षय तृतीया हा दिवस खूपच शुभ आणि पवित्र आहे आणि वर्षातून एकदा येणाऱ्या या दिवशी जर आपण हा खास उपाय केला तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला वर्षभर मिळतील. वर्षभर आपल्या घरामध्ये पैसा कधीच कमी पडणार नाही, घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येईल. बऱ्याचदा असं होतं की घरात पैसा येतो पण तो टिकत नाही. अनावश्यक वायफळ खर्च होऊन आपल्या घरातील जो पैसा आहे, आपल्या मेहनतीचा, कष्टाचा जो पैसा आहे तो घराबाहेर जातो. तर आपला मेहनतीचा पैसा घरात टिकून राहावा यासाठी तुम्ही देखील हा उपाय अवश्य करा. हे उपाय करताना अगदी अचूकपणे करा जेणेकरून त्याचा 100% सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, आपण बरेच उपाय करतो पण त्यातला कुठला उपाय आपल्याला लागू पडेल, कुठला उपाय आपला
भाग्य बदलेल हे आपण सांगू शकत नाही, त्यामुळे कुठलाही उपाय करताना अत्यंत श्रद्धा भक्तीने आणि मनात शंका न घेता पूर्ण विश्वासाने करावा। त्या उपायाचे फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल। त्याच्या प्रभावाने तुमच्या जीवनातील सर्व कष्ट, समस्या, अडचणी दूर होतील। तर मित्रांनो, जर तुमच्याही जीवनामध्ये अशा काही समस्या असतील तर अक्षय तृतीयाच्या पवित्र दिवशी हा उपाय अवश्य करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।